यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? अशा लोकांना आपण मतदान करणार जे आता हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा बोलू लागले. ते काँग्रेसचे वडेट्टीवार म्हणतात हेमंत करकरे यांना कसाबची गोळी नाही लागली. अरे हेमंत करकरे, कामटे, चाळसकर, तुकाराम हुंबळे, तुकाराम हुंबळेनी कसाबच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही. अशा शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार? त्यांना कुठल्या जाग पाठवणार? पाकिस्तानची भाषा बोलू लागले. पाकिस्तान पण बोलत होता कसाब हा पाकिस्तानी नाही, पण पाकिस्तानी नागरिक कसाब आहे हे त्यांना नंतर मान्य करावं लागलं. फारूक अब्दुल्ला काय म्हणतो, पाकिस्ताननी काय बांगड्या भरल्यात काय? पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. अरे काय चाललंय, काय बोलताय? या देशाचं नमक खाताय, या देशाचं मीठ खाताय आणि पाकिस्तानचं गुणगान गाताय. अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार? अशा उबाट्याला मतदान करणार? महाविकास आघाडीला मतदान करणार? मी काल म्हणालो, अरे पाकिस्तानने पहिल्या काँग्रेसच्या सरकारमध्ये सीमेवरच्या आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते. आता होते का हिम्मत? आता मोदी साहेब सगळ्यात मोठा आपला अणुबॉम्ब आहे आणि तो डायरेक्ट पाकिस्तान में घुसके मारेंगे असं म्हणणारा आपला प्रधानमंत्री मोदी आपल्याला लाभलेले आहे. पूर्वी हल्ला केला, बॉम्ब फुटले की आपले प्रधानमंत्री तेव्हाचे युनोस जायचे, त्या सर्व देशांची एक कमिटी होती, त्याला म्हणायचे अरे बघा, त्यांना समजवा, त्यांना असं करा, पाकिस्तान असं करतोय, पाकिस्तान तसं करतोय. पण मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कुणी घेतला? मोदी साहेबांनी. आणि म्हणून आता आपला भारत बोलतो आणि जग हलतो अशी परिस्थिती आता आहे. आणि म्हणून आज शरद पवार साहेब कुठेतरी म्हणाले ना की प्रादेशिक पक्ष काव प्रादेशिक पक्षांनी म्हणाले, आज पवार साहेब म्हणाले की सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. आता उभाटा तर झालेलंच आहे पहिल्यापासून, काँग्रेसीकरण काय राहिलंय का शिल्लक? सावरकरांचा अपमान करणारे ना काय बोलतात का ते? हे बाळासाहेबांचे विचार विसरले. बाळासाहेब म्हणाले काँग्रेसला लांब ठेवा, हे काँग्रेस पासून लांब राहा, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, माझी काँग्रेस होईल तेव्हा मी माझी शिवसेना दुकान बंद करे. बाळासाहेब म्हटलं आणि त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि खुर्चीसाठी सगळं सोडलं, कमरेवरचं सोडलं, डोक्याला गुंडळलं, काय राहिलंय तुमचं? काय मिळवलं? काय घालवलं? काय कमवलं? आणि आज तुम्हाला काँग्रेसची भाषा, पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसावं लागतंय. मी काल म्हणालो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. आणि अशा लोकांना तुम्ही मतदान करणार? त्यांची जागा कुठं आहे? त्यांना पाठवून देणार ना 20 तारखेला? नाही, 13 तारखेला त्यांचे 12 वाजवणार ना. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय, हिंदुस्थान मध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना इकडं थारा नाही. आणि म्हणून
इथं तर हे सहकाराचं जाळं विणलंय. आपल्या पद्मश्री विठ्ठलराव पाटलांनी, त्याच्यानंतर त्यांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील, आणि आता विखे पाटील त्यांची परंपरा चालवतात ना, आणि म्हणून इथं सगळे जण आहेत व्यासपीठावर. पिचड साहेब आहेत, आमचे बबनराव आहेत, इकडे लोखंडे आहेत, त्यांचं ते उमेदवारच आहेत. ते आता लोखंडेंना दिल्लीत पाठवायचं आहे. लोखंडेंना मत म्हणजे, धनुष्यबाणाला मत म्हणजे, आणि म्हणून हे पवित्र काम आपल्याला येत्या 13 तारखेला करायचं आहे. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, तुम्हाला जास्त भाषण करणार नाही, मला आणखी पुढे जायचं आहे. निळवंडे धरणाचं उद्घाटन कोणी केलं? 50 वर्षानंतर. आणि आता तुम्हाला सांगतो, राम मंदिर कोणी बांधलं? 500 वर्षापासून मागणी होती, करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, कुणी पुरं केलं? मग कोणाला मतदान करणार? 370 कलम कुणी हटवलं? कुणाला मतदान करणार? अरे बाबा, बाळासाहेबांचं स्वप्न, राम मंदिर आणि 370 कलमाचं मोदीजी आणि अमित शाह साहेबांनी पूर्ण केलं, त्याचा आनंद पण बाळासाहेबांच्या सुपुत्रांना व्यक्त करता आला नाही, कारण काँग्रेस नाराज होईल म्हणून. हे दुर्दैव आहे, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी हिंदू आहे, मी मर्द आहे सांगायला लागतं काय? हिंदुत्व तुम्ही सोडून दिले कधीच? बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच दिवशी हिंदुत्व सोडलं. आणि आज आम्ही कुठल्याही, आता मुसलमान चाचा इकडे खडा आहे, आज असे देशभक्त मुसलमान आपल्याला पाहिजे. पाकिस्तान धार्जिने नको. आपल्या दलित बांधवांना सांगायला पाहिजे, हे खोटारडे आहेत, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, हे घाबरलेत, महायुती जिंकणार, आपला सुपडा साफ होणार म्हणून हे नवीन नवीन मुद्दे काढलेत. ते तुम्ही सांगितलं पाहिजे, दलित वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे, मुस्लिम वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे. आज दलितांसाठी किती योजना केल्यात मोदीजींनी, किती योजना केल्या, आज त्या योजना तुम्ही सांगितल्या पाहिजे. राज्य सरकारने योजना केल्या, त्या योजना सांगायला पाहिजे. आदिवासी समाज इकडं मोठा आहे ना पिचड साहेब, आदिवासी समाजासाठी अनेक योजना, घरकुलो, प्रधानमंत्री आवास योजना, आणि सगळ्यात मोठं काम काय केलं मोदीजींनी, या देशाचं सर्वोच्च पद, राष्ट्रपती पद आदिवासी महिलेला दिलं. आदिवासी महिलेला, हे आदिवासी समाजाचा त्यांनी सन्मान केलेला आहे. आणि म्हणून मी सांगतो, हे कधी होऊ शकतं? मोदी है तो सब कुछ मुमकिन है. हे किती मोदी द्वेषाने एकत्र आले तरी सुद्धा काय त्यांचा अजेंडा? मोदीनं हरवायचं. अरे जे विकास करतायत, आमच्याकडे अजेंडा आहे, आमच्याकडे तुमच्याकडे अजेंडा पण नाही, झेंडा पण नाही, नेता पण नाही, नीती पण नाही, नियत पण नाही, फक्त करप्शन. 2014 पूर्वी तुम्ही सगळे घोटाळे वाचले, कुठले घोटाळे? काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे, तो पाकिस्तानची बोली बोलू लागलाय. आणि म्हणून हिंदुस्थान मधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे, या काँग्रेसला साफ त्याची धुळदान केली पाहिजे, पुन्हा काँग्रेस उभा राहता कामा नये असं काम केलं पाहिजे. ही खरी देशभक्ती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो उबाटाच्या बद्दल, उबाटा तर जय श्रीराम नाही बोलू शकत, गर्व से कौम हिंदू बोलू शकत नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायची, पण त्यांना आता लाज वाटायला लागली, ते कसे काय हिंदुत्ववादी असू शकतात? गर्व से कौम हिंदू आहे, बाळासाहेबांनी नारा दिला, त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलं त्यांनी सोबत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो, निळवंडे धरण आपण केलं,
निळवंडे धरणामधली काही गावं राहिलेत, मगाशी खासदारांनी ती वाचून दाखवली, त्यांना बिलकुल पाणी देण्याचं काम आपण करू, बिलकुल करू. घाट माथ्यावर वाहून जाणारं पाणी, समुद्राकडे वाहून जाणारं पाणी.